उजनीचा डावा कालवा फुटल्यानं सुमारे तीनशे एकरांवरील पिकांचं नुकसान झालं असून पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले उजनी धरणाचा पाटकुलीत डावा कालवा फुटल्यानं मोहोळ आणि पंढरपूर या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सुमारे तीनशे एकरांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली रविवारी उजनी धरणातून कालव्याद्वारे रब्बी आवर्तनासाठी पाणी सोडण्यात आलं होतं पण पाटकुल हद्दीमध्ये सकाळी कालवा फुटला त्यामुळं उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही ठिकाणी ऊसाची नवीन लागवड करण्यात आली होती त्याक सर्वा त्या क्षेत्रातील सर्व पिकांसह माती मातीदेखील खरडून गेली आहे त्यामुळं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून विशेष बाब म्हणून मदतीचा प्रस्ताव देखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे